भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गणेश विद्यालय हिवरा बुद्रुक तालुका माजलगाव जिल्हा बीड या शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपलं भाग्य आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी या गावचे भूमिपुत्र आणि न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या काम करत असलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय न्यायमूर्ती बांद्रा मुंबई या ठिकाणी कार्यरत असलेले न्यायमूर्ती आदरणीय गणेशदादा तौर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवूयातील तुम्हाला 2 मिनिटांमध्ये या शाळेची पार्श्वभूमी तुम्हाला तर जवळपास बरीच माहीत आहे, परंतु थोडक्यामध्ये आपल्या समोर विशद करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्हाला सुद्धा थोडीशी माहिती असावी। 1992 सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना एक सर्वसामान्य व्यक्ती शिंदे बी आर साहेब गजानन विद्यालय लोड या ठिकाणी त्यावर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी या शाळेची स्थापना 1992 केली। 92 पासून ते आजपर्यंत या शाळेने वेगवेगळ्या प्रकारचे संघर्षाला सामोरे गेलेले आहोत। 1992 नंतर 2000 ही शाळा अनुदानावर आली आणि जवळजवळ 30 वर्षाचा कालखंड या संस्थेने या ठिकाणी घातलेला आहे। आता ही शाळा अतिशय नावारूपाला आलेली आहे। जवळजवळ 17-18 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत। उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी 11वी 12वीचा वर्ग पण या ठिकाणी जशी आपली चर्चा झाली तुम्हाला सांगितलं 40% अनुदानावर आलेले आहे आणि या पंचकृषीतील जे होतकरू आणि गरीब विद्यार्थी आहेत, विशेष करून ज्या मुली आहेत, जे शेतमजुरी आहेत, मजूर करणारे लोक आहेत, त्यांच्या मुली बाहेर जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, त्यांच्यासाठी आमच्या संस्थेनं फार मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी 11वी 12वीचं कॉलेज देखील या ठिकाणी आणलेलं आहे। वरती एक अटल लॅब म्हणून आहे, जवळपास 30 कॉम्प्युटर त्या ठिकाणी संगणक फिट केलेले आहेत आणि दिवसेंदिवस या शाळेचं कार्यक्षेत्र आणि काम वाढत चाललेलं आहे। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही एक टप्पा म्हणून पार पडलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि गावातल्या या पंचकृषीतील विद्यार्थ्यांची एक व्यवस्था व्हावी म्हणून आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनवणे साहेब यांच्या नियोजनानुसार मार्गदर्शनाखाली पालकांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी वॉटर फिटलचं या ठिकाणी प्रयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामागे या शाळेतून होऊन गेलेले आजी माझी विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी मग ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो किंवा वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये असो, त्या सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून मदत केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीची या ठिकाणी रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे। जवळपास 1,05,000 रुपये आज मिळतील आमच्याकडे तयार झालेले आहेत। आम्ही 500 लिटरच्या फिल्टरची ऑर्डर पण दिलेली आहे आणि ती 24 तारखेला ती पूर्ण म्हणजे बसविणार आहेत। जवळपास 1,70,000-80,000 रुपये टार्गेट आहे, इस्टिमेंट आहे त्याचं, 60-70,000 रुपये कमी पडतायत, सर्वजण मदत करतायत। अशा पद्धतीने हे सर्व एकंदरीत आहे। आजपर्यंत आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्या पदस्पर्शाने आपण या ठिकाणी आलात, आमचं भाग्य आहे की आपण या शाळेला भेट दिली, त्यानिमित्त मी आपले खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनवणे साहेब, आमचे सहशिक्षक श्री डावरे सर, शिंदे सर, लासे सर यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय जज साहेब गणेशदादा तौर यांचं स्वागत करा।
टीमला सर्व टीमला विनंती करतो की आपण एक दादासोबत एक फोटो घेऊया या सगळ्याच या सर या पुढे सर या पुढे मामा नाव सांग वर्ग सांग जरा मोठ्याने सांगा आवाज जय देव सर अभिषेक बेस्ट ऑफ सर